हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द ऑनलाईन लेक्चर पार्ट टू. आजच्या क्लासमध्ये आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंटचा न्यू सिलेबसमध्ये प्रॉब्लेम नंबर सेकंड स्टार्ट करायचा आहे. पण प्रॉब्लेम नंबर सेकंड स्टार्ट करण्याच्या अगोदर, जे काल आपण दया आणि कश्माचं प्रॉब्लेम झालं होतं, एक वेळेस तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे की ते त्या प्रॉब्लेमचे ट्रायल बॅलन्स तुम्ही ओपन करा. त्याचे ॲडजस्टमेंट आपण शॉर्टमध्ये रिव्हिजन करून घेऊ. त्यातली फर्स्ट ॲडजस्टमेंट होती क्लोजिंग स्टॉकची, जे की एकदम इझी आहे. सेकंड होती डिप्रिसिएट बिल्डिंग आणि मशिनरीची, जे की तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेट्समधून लेस करायचं होतं. दुसरी पोस्टिंगमध्ये जाणार प्रॉफिट लॉसच्या DRला. त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिझॉनर ऑफ बिल. बिल्स रिसिवेबल डिझॉनर, बिल्स रिसिवेबलमधून का होईल लेस, आणि ॲसेट साईडला त्याची पोस्टिंग डेटर्समध्ये का होईल ॲड. त्याच्यानंतर गुड्स ऑफ ₹1000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज, अनरेकॉर्डेड ड्रॉविंग आहे. तर दया कॅपिटलच्या लायबिलिटीज साईडला दयाच्या कॅपिटलमधून ₹1000 होतील लेस, आणि ट्रेडिंगच्या CRला. त्याच्यानंतर ₹1800 बॅड डेप्सचे होते आणि 5% RDD होती डेटर्सवर. आणि डेटर्समध्ये सर्वात अगोदर तुम्हाला दोन ॲड करायचे आहेत, अनरेकॉर्डेड सेल्स आणि बिल्स रिसिवेबल डिझॉनर. ते ॲड केल्यानंतर तुम्हाला बॅड डेप्स, RDD आणि डिस्काउंट ऑन डेटर्स हे दोन तीन सिक्वन्सनुसार काय करायचे लेस. आज आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहायचा आहे पुस्तकातलं, न्यू पुस्तक इथलं, पेज नंबर 27, प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रत्येकाजवळ PDF असेल तर प्रत्येकाने PDFमध्ये चेक करायचं आहे. त्याच्यामध्ये पहा, पार्टनरचे नावं दिलेले आहेत शिल्पा, आणि नेक्स्ट पार्टनरचं नाव दिलेलं आहे कॅटरीना. तर त्या दोघांचंही कॅपिटल चेक करा कसं दिलेलं आहे, इक्वल दिलेलं आहे. सर्वात पहिले वरची हेडिंग दिलेली वाचतो मी. जर तुम्ही प्रॉब्लेम लिहून घेतला नसाल तर व्हिडिओ पॉज करून अगोदर पूर्ण ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट वहीवर लिहून घ्या, कारण प्रत्येक वेळेस मोबाईलमध्ये बघून गणित करायला थोडंसं वेळ जाते, ठीक आहे. त्यामध्ये चेक करा की वरच्या साईडला हेडिंग दिलेली आहे, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट इन द बुक्स, सॉरी ॲज ऑन द डेट इन द बुक्स ऑफ शिल्पा अँड कॅटरीना. जर तुम्ही बारकाईने जर ऑब्झर्वेशन कराल तर या प्रॉब्लेममध्ये त्यांचं दोघांचं प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो दिलं नाही, त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट लॉसचं रेशो तुम्हाला कसं वाटावं लागेल, इक्वली डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. गणितामध्ये ॲडजस्टमेंट क्रमांक फर्स्ट चेक करा. ॲडजस्टमेंट फर्स्ट दिलेली आहे तुम्हाला की स्टॉक अँड हँड ऑन 31 मार्च 2000, द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 ऑन 31 मार्च 2019. तर एकूण क्लोजिंग स्टॉक दिलेला 58,000 दोन पोस्टिंग ट्रेडिंगच्या CRला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. त्याच्यानंतर दिलेला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये फर्स्ट आहे रॉयल्टीज. रॉयल्टीज हे डायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळं ट्रेडिंग अकाउंटच्या DRला रॉयल्टीजच्या 2000 आपल्याला आउटस्टँडिंग रॉयल्टीज 1500 काय करायचे ॲड, आणि त्याची दुसरी पोस्टिंग करायची आहे लायबिलिटीज साईडला. त्याच्यानंतर वेजेस दिलेला आहे, वेजेससुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. पहिली पोस्टिंग जाईल ट्रेडिंगच्या DRला, वेजेस 3000, त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग वेजेसचे ₹800 होतील ॲड, आणि 800 ॲड केल्यानंतर 800ची दुसरी पोस्टिंग जाणार लायबिलिटीज साईडला. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट क्रमांक थर्ड, सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ. स्टाफ सॅलरी ही आपल्यासाठी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ज्याची पोस्टिंग जाईल प्रॉफिट लॉसच्या DRला. ट्रायल बॅलन्समध्ये चेक कराल तर ड्युरिंग द इयर आपण सॅलरीवर एकूण खर्च केला, ₹5000 सॅलरीवर आपण खर्च केला, बरोबर आहे. प्रत्येकजण प्रॉब्लेममध्ये चेक करा, सॅलरीची रक्कम तुम्हाला दिसायली का 5000. तर 5000 सॅलरीमधून प्रिपेड सॅलरीचे 2000 काय होणार लेस, आणि प्रिपेड सॅलरीचे 5000 2000 लेस केल्यानंतर 2000ची पोस्टिंग जाईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रिपेड सॅलरी म्हणून. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट क्रमांक 4, ॲडजस्टमेंट क्रमांक 4 तुम्हाला सांगितलेलं आहे क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्ट्स 1000 अँड RDD 3% ऑन डेटर्स. डेटर्सची अमाऊंट प्रत्येकजण चेक करा. डेटर्सची अमाऊंट तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली आहे 40,000. 40,000 बॅड डेप्ट्सचे ₹1000 लेस करायचं, 39,000 राहतील. त्यानंतर 39,000 3% तुम्हाला RDD कॅल्क्युलेट करायची आहे. 39,000 जर 3% RDD कॅल्क्युलेट केलात तर एकूण RDD येते ₹1170, आणि आउटरला राहतील डेटर्सची अमाऊंट 37,830. प्रत्येक स्टुडंट्सला एक ॲडवाईस आहे की RDD कॅल्क्युलेट करत असताना, बॅड डेप्ट्स वगैरे लेस करून कॅल्क्युलेट करत असताना जी वर्किंग नोट आहे ते प्रत्येकाने गणिताच्या मागच्या पेजवर सॉल्व करायची, बघून कोणीही करायचं नाही, नाहीतर मग एक्झाममध्ये तुम्हाला चुकतील, मार्क कटतील तुमचे.
लास्ट ॲडजस्टमेंट सोपी आहे, डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5% अँड फर्निचर 10%. चेक करा प्रत्येकजण की लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे 37,800, त्याच्यावर 5% DEP निघेल 1,890 रुपये, आणि फर्निचरची अमाऊंट आहे 17,250. 17,250 10% DEP इझी आहे 1,725. या दोन्हीमधूनही DEP लेस केल्यानंतर त्याची दुसरी पोस्टिंग जाणार प्रॉफिट लॉसच्या DRला. प्रत्येकांनी वहीच्या मागच्या पेजवर, ज्या पेजवर तुम्ही गणित करायला, बॅलन्स शीटच्या मागच्या बाजूला वर्किंग नोटमध्ये DEPसुद्धा कॅल्क्युलेट करायची आहे, कारण DEPचे कॅल्क्युलेशन्स अगोदरच्या पुस्तकीपेक्षा या पुस्तकामध्ये थोडेसे टफ दिलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर या प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्सच्या DR साईडला जर तुम्ही चेक केलात, तर ट्रायल बॅलन्सच्या DR साईडला इथं ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख असं दिलेलं आहे. म्हणजे शाहरुख नावाच्या एका व्यक्तीला आपण ॲडव्हान्समध्ये पैसे दिला की शाहरुख आता आपल्याला ते पैसे देणं बाकी आहे, म्हणजे आपल्यासाठी शाहरुख काय डेटर. त्यामुळं त्याची पोस्टिंग करत असताना बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करावं लागेल तुम्हाला, ॲडव्हान्स टू शाहरुख. त्याच्यानंतर बाकी गणित पूर्ण सोपं आहे. गणितामध्ये तुमचं टोटल या गणिताचं नेट प्रॉफिट येईल एकूण 35,465. प्रत्येकाने आता लक्ष द्या की नेट प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन्स कसं आहे काय नाही, मॅक्सिमम जणांचं इथं कन्फ्यूज व्हायलं आहे, बरोबर आहे. मी इथं कॅल्क्युलेट करून सांगतो तुम्हाला, एकूण 35,465 हे नेट प्रॉफिट आहे, आणि त्यांच्या दोघांचं प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो कसं आहे इक्वल. तर 35,465 जर इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचं असेल, कॅल्क्युलेशन्स पहा, तीनमधून दोन गेले, एक राहिलं, त्यानंतर 15 झाले, 37, 14, पुन्हा एक उरलं, 14 झाले, 37, 14, 33, 6, त्याच्यानंतर 5 उरलं, 2 5 आरामशीर भाग जात आहे, त्यामुळे 2 2 4 किती उरले 1, बरोबर आहे. 1 न 2 न 1 भाग जात नसल्यामुळे 1 पुढे आपल्याला 0 लिहावं लागेल, आणि 0 लिहित असताना इथं काय द्यावं लागेल, पॉईंट. तर आता कॅल्क्युलेट करा की आपला आन्सर एका ह्याच्याला की हिस्सा याचे प्रॉफिट किती आले, 17,732.5, आणि दुसऱ्याला पण किती येईल, 17,732.5, बरोबर आहे. आता मॅक्सिमम टाईम आपण काय करता, 0.5 आल्यामुळं आपण त्याला काय करता, राऊंड ऑफ करता, आणि इथं 32 एक ॲड करता, म्हणजे किती लिहिता, 33, म्हणजे 17,733 आणि 17,733. कोणी लिहून घेऊ नका, फक्त अगोदर चेक करा दोन्हीची बेरीज आली 35,466. जर आपण ॲड केलं तर 1 रुपये एक्स्ट्रा आले, आपलं प्रॉफिट आहे फक्त 35,465. जर आपण इथं 0.5 एक राऊंड ऑफ करून त्याला 3 केला तर इथं 1 रुपये एक्स्ट्रा आले, बरोबर आहे. तर जेव्हा असं दोघांनाही इक्वल येत असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला त्या दोघांचं कॅपिटल चेक करायचं आहे. ज्याचं कॅपिटल जास्त असेल त्याला 1 रुपये जास्त, आणि ज्याचं कॅपिटल कमी असेल त्याला 1 रुपये कमी. पण ह्या गणितामध्ये एक ट्विस्ट दिलेला आहे, गणितामध्ये पहा की दोघांचंही कॅपिटल तुम्ही पाहत असाल किती दिलेलं आहे, 45,000 आणि 45,000. मग नेक्स्ट आपल्याला जावं लागेल त्यांच्या ड्रॉइंग्सकडे. ड्रॉइंग्स चेक करा, शिल्पाची ड्रॉइंग्स किती आहे, 2, आणि कॅटरिनाची ड्रॉइंग किती आहे, 3. ज्याची ड्रॉइंग जास्त असेल त्याला 1 रुपये जास्त भेटेल. लिहून घ्यायचं प्रत्येकजण की ज्याची ड्रॉइंग जास्त असेल त्याला 1 रुपये जास्त. तर गणितामध्ये ड्रॉइंग जास्त कोणाची आहे, कॅटरिनाची, त्यामुळे प्रॉफिटमध्ये हिस्सा कॅटरिनाला किती भेटेल, 1 रुपये जास्त. जसं की मी तुम्हाला डायरेक्ट आन्सरमध्ये नेऊन दाखवतो, आन्सरमध्ये तुम्ही चेक करू शकता की कॅटरिनाला 1 रुपये जास्त दिलेला आहे आणि शिल्पाला 1 रुपये किती दिलेला आहे, कमी दिलेला आहे. जसं की आता आपण कॅल्क्युलेट केला इथं, हे शिल्पा आणि कॅटरिना, बरोबर आहे. तर इथं आपल्याला कॅटरिनाला काय करायचं, राऊंड ऑफ करून 17,733 करायचं आहे, आणि शिल्पाला तसंच 17,732. प्रत्येकांनी ही वर्किंग नोट नीट लिहून घ्यायची आहे, समजत नसेल सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, ते थोडंसं माईक हल्लं होतं.
प्रत्येकाने ही वर्किंग नोट लिहून घ्यायची आहे, आणि वर्किंग नोट लिहून घेऊन एक वेळेस रिव्हिजन करायचं, आणि समजत नसेल तर व्हिडिओ सारखं सारखं पाहायचा आहे. काल जे आपण गणित केला होता दयाचं आणि कष्माचं, त्याच्यामध्ये पण जे नेट प्रॉफिट आहे प्रत्येकाने त्याच्यामधलं नेट प्रॉफिट 3 ते 4 वेळेस प्रॅक्टिस करायचं आहे, 3 ते 4 वेळेस प्रॅक्टिस करून कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, आजचं आपण व्हिडिओ इथेच एंड करू. 2 प्रॉब्लेम झालेले आहेत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 3rd प्रॉब्लेम स्टार्ट करू. ठीक आहे, प्रत्येकांना रिक्वेस्ट आहे की प्रॉब्लम्स व्यवस्थित प्रॅक्टिस करा. न्यू पुस्तकमधले प्रॉब्लम्स थोडेसे टफ आहे. ठीक आहे, जसे की तुम्हाला टफ प्रॉब्लेम्स सॉल्व करायला आवडतात तसेच प्रॉब्लेम्स आपल्याला आलेले आहेत. ठीक आहे, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक, वर्क हार्ड, नेवर गिव अप.